केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी रस्त्यावर वाहन पार्क करणाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. एखाद्यानं रस्त्यावर चुकीच्या पद्धतीनं लावलेल्या वाहनाचा फोटो काढला तर त्या सजग नागरिकाला बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत लवकरच एक कायदा आणणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे. ज्यांनी फोटो पाठवला त्यांना 500 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे आणि रस्त्यावर वाहन लावणाऱ्याला 1000 रुपयांचा दंड लावण्यात येणार असल्याचं गडकरी म्हणाले. अब लोगों में फैमिली में लोग चार और गाड़ी अच्छे और दिल्ली वाले तो नसीब वाले हैं क्योंकि हमने रोड तो उनके पार्किंग के लिए बनाए कोई पार्किंग नहीं बनाता, सब लोग रोड पे गाड़ियां खड़ी कर देते. मैं एक कानून लाने वाला हूँ कि रोड पर जो गाड़ी खड़े करेगा उसका जो मोबाइल से फोटो निकाल कर भेजेगा उसको अगर 1000 रुपये फाइन होगा तो 500 रुपये फोटो निकालने वाले को मिलेंगे. दमणच्या जामपूर बीचवर समुद्रामध्ये बुडणाऱ्या एकाला कोस्ट गार्डच्या पथकानं वाचवलंय तर आणखी एकाचा शोध सुरू आहे. 16 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता कोस्ट गार्ड एअर स्टेशनला जामपूर बीच समुद्रामध्ये बीचवर 2 जण बुडत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली. माहिती मिळताच कोस्ट गार्डच्या पथकानं तातडीनं सीजी चेतक हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्याला सुरुवात केली. दोघांपैकी एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं असून रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू होता.